नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आणि आजची आपली रेसिपी आहे सुखे बोंबील आणि सुख्या लाल मिरच्यांची चटणी. जे सुखे मासे खातात त्यांची तर ही मोस्ट फेवरेट रेसिपी आहे. तर वेळ न घालवता पाहूया याची कृती आणि याला लागणारे साहित्य. पण सुरू करायच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या प्रकारे सबस्क्राईब करा आणि मग साईडला छोटीशी बेल आहे त्यालासुद्धा या प्रकारे हिट करा. त्याच्याने तुम्हाला माझे नवीन नवीन रेसिपीजचे अपडेट्स मिळत राहतील. सर्वात आधी आपण लाल चटणी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला दोन प्रकारच्या मिरच्या लागणार आहेत. ही आहे बेडकी मिरची आणि ही आहे पांढरी मिरची. तर चटणीसाठी फक्त आपण ह्या दोन प्रकारच्या मिरच्या वापरणार आहोत. पांढरी मिरची हे तिखटपणासाठी वापरली जाते आणि बेडकी मिरची जी आहे ती काश्मीरीपेक्षा जास्त तिखट असते पर पांढरीपेक्षा कमी. तर ह्या मिरच्या आपल्याला 20-20 ग्राम घ्यायच्या आहेत. तर या प्रकारे या दोन प्रकारच्या मिरच्या वापरल्या तर चटणी तिखटसुद्धा होते आणि त्याला छान कलरसुद्धा येतो. आता आपल्याला घ्यायचं आहे 60 ग्रामची एक वाटी सुकं खोबरं आणि त्या खोबऱ्याला या प्रकारे तुम्ही बारीक चिरून घ्या. खोबऱ्याची वाटी जर 60 ते 70 ग्राम असेल तर लसूण घ्या तुम्ही 50 ग्राम. खोबऱ्याच्या खालोखाल आपल्याला लसूण घ्यायचा आहे तो म्हणजे थोडंसं कमी. मग घ्यायचा आपल्याला चवीनुसार मीठ आणि तेल. तेल बोंबील फ्राय करायलासुद्धा आपल्याला लागणार आहे ॲज वेल ॲज चटणी बनवण्यासाठी. लास्ट बट नॉट द लिस्ट आपल्याला घ्यायचे आहेत 25 ते 30 सुखे बोंबील मीडियम साईजचे किंवा बारीक साईजचे. आता सर्वात आधी पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करा. तेल गरम झाल्यास याच्यामध्ये आपण आता मिरच्या परतून घेऊया. हा फुल प्रोसेस करताना गॅस म्हणजे विस्तव कमीच ठेवा, एकदम सिमवर ठेवा, फास्ट ठेवू नका. नाहीतर मिरच्यासुद्धा करपून जातील, काळ्या पडतील, आपल्या चटणीचा कलरसुद्धा उतरेल आणि चवसुद्धा लागणार नाही. तर मंद आचेवर कंटिन्युअसली परतत राहा अराउंड 4 ते 5 मिनटं. साधारण तुम्हाला कलर चेंज दिसेल मिरच्यांचा ॲज वेल ॲज मिरच्यांचा वाससुद्धा सुटेल. तोपर्यंत परतत राहा कंटिन्युअसली. हे बघा मिरच्या झालेल्या आहेत, कलरसुद्धा बदललेला आहे, 5 मिनटं झालेली आहेत, वाससुद्धा सुटलेला आहे. आता ह्या मिरच्या एका प्लेटमध्ये काढून ठेवा. आता ह्याच पॅनमध्ये आपण लसूण परतून घेऊया. तेलाची गरज नाही बिकॉज ऑलरेडी थोडंसं तेल लागलेलं आहे पॅनला. तर याच तेलावर साधारण लसूण थोडंसं मऊ होईपर्यंत किंवा हलकंसं कलर चेंज होईपर्यंत परतत राहा अराउंड 2 ते 3 मिनटं. पण कंटिन्युअसली परतत राहा. सर्व साहित्य तेलावर फ्राय केल्यामुळे ही चटणी जास्ती दिवस टिकते आणि त्याला खोमट वाससुद्धा येत नाही. हे बघा आपलं लसूण ऑलमोस्ट झालेलं आहे, मऊ पडलेलं आहे. आता ह्यालासुद्धा काढून घ्या. आता शेवटी आपल्याला रोस्ट करायचं आहे तेलावर सुकं खोबरं. तर थोडंसं 1 टीस्पून तेल गरम करा आणि त्या तेलावर आता आपण खोबरं रोस्ट करून घेऊया. विस्तव कमीच ठेवा आणि साधारण कलर चेंज होईपर्यंत कंटिन्युअसली याला रोस्ट करत राहा. हे बघा कलर चेंज झालेला आहे, हलकासा ब्राऊन झालेला आहे. आपल्याला जास्ती करायचं नाही आहे. हलकासा ब्राऊन झाल्यास गॅस स्विच ऑफ करा. गॅस स्विच ऑफ केल्यानंतरसुद्धा थोडा वेळ परतत राहा कारण पॅन गरम असतो आणि त्याच्यामुळे खोबरं करपू शकतो. आता तुम्ही काढून घ्या त्याच प्लेटमध्ये. आता हे सर्व साहित्य आपल्याला थोडंसं थंड करायचं आहे. गरम गरम कधीही कुठचीही गोष्ट ग्राइंड करू नये, त्याच्याने मॉइस्ट फॉर्म होतो, वेपर्स फॉर्म होतात आणि त्याच्यामुळे आपली चटणी लवकर खराब होऊ शकते. तर हे सर्व साहित्य थोडंसं थंड करा. आता त्याच्यामध्ये आपण फक्त मीठ घालून ती फक्त ग्राइंड करायची आहे. आता सर्व साहित्य थंड होईपर्यंत आपण बोंबील फ्राय करून घेऊया. तर या प्रकारे मी 25 ते 30 बोंबील घेतलेले आहेत. साईज बघा खूप छोटी आहे आणि छोटी साईज असल्यामुळे ते जास्ती केसाळ नसतात, म्हणून छोटी साईजच घ्यावी बोंबील जर भाजायचं असतील तर. या प्रकारे त्याचे पीसेस करून घ्या. मी सर्व बोंबील या प्रकारे पीसेस करून घेतलेले आहेत. आता ह्याला आपल्याला रोस्ट करायचं आहे तेलावर, पण त्याच्या आधी स्वच्छपणे धुवून घेऊया. मी धुण्यासाठी चाळणीचा वापर केला आहे. आता डायरेक्ट पाण्यामध्ये तुम्ही नळाखालती धुवून घ्या फटाफट आणि लगेच काढा, कारण जास्ती वेळ पाण्यामध्ये ठेवू नका बोंबील, कारण हे आपल्याला रोस्ट करायचे आहेत. हे बघा धुवून झालेले आहेत.
एक्स्ट्राचं पाणी जेवढं निघेल तेवढं चांगलं, तेवढं कमी वेळ लागेल आपल्याला रोस्ट करायला. आता त्याच पॅनमध्ये आपण बोंबील रोस्ट करूया. तर त्याच्यासाठी त्याच पॅनमध्ये 2 टीस्पून तेल गरम करा. तेल गरम झाल्यास आता आपल्याला बोंबील त्याच्यामध्ये रोस्ट करायचे आहेत. कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर करायचं आहे. जसं तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं, हा फुल प्रोसेस आपल्याला मंद आचेवर करायचा आहे. बोंबील ओले आहेत म्हणून थोडंसं जास्ती वेळ घेईल. सुखे बोंबीलसुद्धा डायरेक्ट रोस्ट करतात पण ते हायजेनिक नसतात, म्हणून स्वच्छपणे आधी धुवून घेऊनच आपल्याला बोंबील फ्राय करायचे आहेत. तर मंद आचेवर कंटिन्युअसली करत राहा, अराउंड 10 ते 15 मिनटं लागतात. तर कंटिन्युअसली या प्रकारे रोस्ट करत राहा. साधारण एखादा बोंबील तुम्ही काढून बघू शकता की मऊ आहे की कुरकुरीत झालेला आहे. मऊ असेल तर परत तुम्ही कंटिन्युअसली परतत राहा कुरकुरीत होईपर्यंत. उन्हाळ्यात बोंबील वाळवतो आणि पावसाळा आला की आपण ते खायला सुरुवात करतो, कारण आपण बाहेर जाऊ शकत नाही, मच्छी जास्ती अवेलेबल नसते, म्हणून सुखे बोंबील आपण करून खातो. हे बघा, हे बोंबील झालेले आहेत, कलरसुद्धा चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकता. अराउंड 15 मिनटं लागतात बोंबील रोस्ट व्हायला मंद आचेवर. बारीक आहेत म्हणून 15 मिनटं, जर जाडे असतील बोंबील तर थोडं जास्ती वेळ घेईल. आता हे बोंबील झालेले आहेत, एका प्लेटमध्ये तुम्ही काढून घ्या. हे बघा, आपले बोंबील रेडी आहेत. सध्या हे बोंबील गरम आहेत, थंड झाल्यावर हे बोंबील एका एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही ठेवून द्या. तुम्हाला लागेल तेव्हा तुम्ही हे बोंबील खाऊ शकता. आरामात हे बोंबील आठवडा दीड आठवडा तुम्ही ठेवू शकता. बोंबील तर झाले, आता चटणी ग्राइंड करूया. तर चटणी ग्राइंड करण्यासाठी आधी एका मिक्सरच्या जारमध्ये आपण फक्त मिरच्या आणि मिरच्यांमध्ये मीठ घालून ह्या वाटायच्या आहेत, कारण मिरच्यांना वेळ जास्ती लागतो, ते लवकर फाईन होत नाही आणि मीठ घातल्याने ते लवकर चांगले फाईन होतात. म्हणून मीठ घालावं आणि आधी हे वाटून घ्यावे. हे बघा, मिरच्या आता बारीक झालेल्या आहेत, फाईन झालेल्या आहेत. आता आपण याच्यामध्ये खोबरं आणि लसूण घालून ग्राइंड करूया. ग्राइंड करताना बिलकुलही पाणी घालू नये, ओलं हात लागू नये, त्याच्याने चटणी लवकर खराब होते. आता ही चटणी ग्राइंड करून घेऊया. आपली चटणी रेडी आहे. ही बघा, छान सुख्या मिरच्यांची लाल चटणी. तुम्हाला जर हवं असेल तर ही चटणी तुम्ही आणखीन फाईन करू शकता, पण ह्या प्रकारच्या चटण्या असे थोड्याशा भरत ठेवाव्या, खाताना छान लागते. तर तयार झालेली आहे आपली लाल चटणी. आता सुख्या बोंबलांसोबत एन्जॉय करा. बोंबीलसुद्धा गार झाले असतील तर कुरकुरीतसुद्धा झाले असतील. तर भाकरीसोबत एन्जॉय करा लाल चटणी आणि सुखे बोंबील. तुम्हाला दाखवते एक पीस. हे बघा, किती छान कुरकुरीत झालेला आहे. तर पावसाळ्यामध्ये मस्त एन्जॉय करा सुखे बोंबील आणि लाल चटणी गरम गरम तांदळाच्या भाकरीसोबत. चटणी बनवताना सर्व साहित्य तेलावर न परतता असेच कोरडेसुद्धा तुम्ही परतू शकता, पण त्याच्याने चटणी कोरडी होते आणि खाताना घास बसतो. म्हणून सर्व साहित्य तेलावर परतून घ्या, त्याच्याने चटणीची चवसुद्धा वाढते आणि घाससुद्धा बसत नाही आणि जास्ती टिकावसुद्धा राहते. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी? आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. धन्यवाद.